जमले आहोत तर प्लास्टिक मुक्त भारत करण्यासाठी जमलेलो आहोत आपण. तर स्वच्छ सर्वेक्षणचा अतिशय एक सुंदर उपक्रम येत आहे. हा हे फक्त ऐकून इथं सोडायचं नाहीये, कारण अवेअरनेस आहे, ही जनजागृती आहे आपल्या सगळ्यांसाठी. कारण आपण फक्त म्हणतो प्लास्टिक बंद करू, प्लास्टिक सोडू, प्लास्टिक वापरणार नाही, परंतु आपण प्रत्येक गोष्ट आपले केसापासून ते डोक्यापर्यंत जवळपास कुठं ना कुठं आपण प्लास्टिक यूज करतो त्या गोष्टीसाठी. त्याच्यासाठी आपण स्वतःहून थोड्या थोड्या पद्धतीने काय सांगा तर आपण प्लास्टिक सोडायला हळूहळू काही गोष्टी चालू करू. त्याच्यामध्ये कॅरीबॅग असते, कॅरीबॅग घे, प्रत्येक जण आपण घेतो, काही जरी घेतलं, भाजी जरी घेतली तर आपण म्हणतो कॅरीबॅग घ्या. तर आपण त्याच वस्तू मी त्यांना सांगू शकतो की मला कॅरीबॅग नको, माझ्याकडे पिशवी आहे, तापडी पिशव्या वापरा, तापड्या गोष्टी वापरा सगळ्या, आणि प्लास्टिक मुक्त आपल्याला भारत करण्यासाठी म्हणून या सगळ्या गोष्टी करायच्या. तर स्वतःच्या मनालाच विचारा की आज आपलं पर्यावरण संवर्धन किती बिघडत चाललेलं आहे. प्रत्येक गोष्टीत प्लास्टिक अडकलेलं आहे. जस आतापर्यंत तुम्ही मोठा पाऊस झाला, त्याच रेल्वे स्टेशनकडे मोठा पाणी त्या ब्रिज मधून बाहेर होत होत, ते कशामुळे झालं तर त्या नाल्यामध्ये सगळं प्लास्टिक आणि कापड जाऊन बसलं होतं. ते नाला तुंबला असल्यामुळं ते पाणी सगळ्या रस्त्यावर आलं आणि तिथे पूर परिस्थिती निर्माण झाली. तर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी आपण मुद्दामून जाणून बुजून केल्यासारखा करतो. तर मी खूप ठिकाणी बघितलंय की प्रत्येक जण जे असतात की कचरी, ओपन कचरी जे असतात त्याच्यामध्ये कचरा टाकला जातो. तर आपण आपल्या प्रत्येक जणी घरच्यांना सांगायचं की हा जो कचरा आहे त्या कचऱ्याचं विघटन होण्यासाठी म्हणून ज्या घंटागाड्या आहेत त्या घंटागाड्यांमध्येच आपल्याला टाकायचा कचरा. त्यातून काय होणार आहे की आपला कचरा त्या घंटागाड्यांपर्यंत जाऊ आणि त्याचं विघटन होईल. प्लास्टिक गोष्टी वेगळ्या काढल्या जातील, बाकीच्या तत्सम गोष्टी ज्या आहेत त्या वेगळ्या होतात तिथं. परंतु आता आपण स्वतःशीच निर्धार करूया की प्लास्टिक मुक्त भारत करण्यासाठी म्हणून आपल्याला हा संकल्प इथे करायचा आहे.